भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री आदरणीय नामदार अमितजी शहा यांचे करवीर नगरी सहर्ष स्वागत। नामदार अमितजी शहा यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा। स्थळ विन्स हॉस्पिटल शेजारी खानविलकर पेट्रोल पंप जवळ नागळापार कोल्हापूर। निमंत्रक खासदार धनंजय महाडिक आणि भाजपा कोल्हापूर। अंमलबजावणी करत असताना सर्वांना विश्वासात घेण्याची सुद्धा एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया आपल्याला करायलाच लागते की हे जे प्राधिकरण नेमलेलं आहे त्याच्यामध्ये 5 कोटीमध्ये काहीच नाही, एकदम निगलेजिबल आहे। 22 गावांना किंवा 42 गावांना 5 कोटीवर काय करतो काहीच होऊ शकत नाही। त्याच्यामुळे पहिली स्टेप म्हणून ते मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेल की या प्राधिकरणाला सरकारने सपोर्ट करायला लागेल, तरच प्राधिकरण काहीतरी करू शकेल। शहरासारख्या सुविधा कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये तयार करू शकतील, ज्याच्यामधून एक गुडविल निर्माण होईल आणि त्याच्यानंतर ही जी तुम्ही संख्या कमी केलेली आहे 42 केलेली आहे, तर त्या गावातल्या लोकांना मी बोलेन आणि नंतर योग्य तो निर्णय आम्ही घेऊ। निर्णय घेणं आमचा अधिकार आहे, तुम्ही हे करू शकता, आंदोलन करू शकता, तो तुमचा अधिकार आहे। लोकशाहीमध्ये निर्णय घेणं हा शासनाचा अधिकार आहे आणि तो काही शासनाला जो काही निर्णय घ्यायचा शासन घेणार आहे। त्याच्यापूर्वी शासनाची पद्धत असते, इथल्या आमदार खासदारांना बोलवून घेतील, त्यांच्याशी चर्चा करतील, आवश्यक असेल तर तुमच्यापैकी 5 किंवा 10 प्रतिनिधींना मुख्यमंत्री आपल्याकडे बोलवून घेतील। त्यामुळे तुम्हाला तुमची बाजू मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडण्याचा अधिकार आहे, पण ज्यावेळेला एवढी मोठी मीटिंग घेता येते, मी पालकमंत्री असल्यामुळे मला असं वाटतं की माझ्यावर प्रत्येकाचा अधिकार आहे, भले 1000 लोकांना माझ्याशी बोलायचं असेल त्यांचा तो अधिकार आहे, परंतु मुख्यमंत्र्यांचा एक प्रोटोकॉल असतो, त्याप्रमाणे तुमची एक मीटिंग ही मी निश्चितपणे 1 महिन्याच्या आतमध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडे घडवून आणेन आणि त्याच्यामध्ये कुठलाही वाद न करता तुम्ही आपली बाजू मांडा। तुम्हाला जर वेगवेगळ्या दोघांना भेटायचं असं वाटत असेल मुख्यमंत्री साहेबांकडे, मी तुमचं वेगळं शिष्टमंडळ त्यांचं वेगळं शिष्टमंडळ असं भेटण्याची व्यवस्था करतो आणि तो निर्णय मी आता ह्या निर्णय घेण्याचा अधिकार माझा नाही। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 महिन्याच्या आत CM साहेबांच्या बरोबर आपण मीटिंग घडून आणू आणि जो काही निर्णय असेल बरा असेल वाईट असेल तो 2024 पर्यंत आम्ही तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।